नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भावेश भोईल मागील पाठामध्ये आपण दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील महत्वाचे प्रशासन प्रशासन व्यवस्थेतील महत्वाचे घटक अभ्यासले आहेत त्यामध्ये आपण केंद्रीय प्रशासन व्यवस्था प्रांतीय प्रशासन व्यवस्था आणि लोकल गव्हर्नमेंट याचा आपण आढावा घेतला होता तदनंतर आपण न्यायपालिका आणि पोलीस प्रशासन याचा आढावा घेतला होता आजच्या पाठामध्ये आपण लष्करी प्रशासन व्यवस्था किंवा मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन याचा आढावा घेणार आहोत किंवा यावर चर्चा करणार आहोत सो दिल्ली सुलतानशाहीच्या जर आपण विचार केला तर यामध्ये लष्करी प्रशासनाला विशेष महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं आता हे विशेष महत्व का आहे तर बेसिकली दिल्ली सुलतानशाही जे स्वरूप आहे ती सत्ता आहे ती अनियंत्रित स्वरूपाची असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही अनियंत्रित स्वरूपाची असल्यामुळे लष्कर लष्कराच्या बळावर किंवा लष्कराच्या जोरावर हे साम्राज्य उभं केलेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळे ह्या प्रशासन व्यवस्थेत लष्कर व्यवस्थेला अतिशय महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळेच प्रत्येक येणाऱ्या सुलतानाने म्हणजे गुलाम घराण्यापासून ते अगदी लोधी घराण्यापर्यंत प्रत्येक येणाऱ्या सुलतानाने आपली लष्करी प्रशासन आहे ते अतिशय मजबूत ठेवण्याचा किंवा ते चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो सो बेसिकली सुलतानाचा जर सैन्याचा आपण विचार केला तर या सैन्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने खूप मोठ्या प्रमाणावर क्रांती आणलेली आपल्याला दिसून येते सो आपण एक एक घटक आहे लष्करी प्रशासन व्यवस्थेतला तो एक एक घटक आता बघत जाणार आहोत सो सुलतानाच्या काळ जर लष्कराचा जर आपण विचार केला तर या लष्करामध्ये नियमित आणि अनियमित असे दोन प्रकारचे सैन्य असलेले आपल्याला दिसून येतात आता हे जे नियमित सैन्य आहे ते नियमित सैन्य हे डायरेक्टली सरकार सुलतानाच्या अखत्यारीत असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि सुलतानाकडून त्यांना घोडा असेल किंवा घोडा शा, शस्त्रास्त्र आणि पगार आहे तो दिला जात असलेला आपल्याला दिसून येतो आता या सैन्यामध्ये प्रमुख दोन घटक पडलेले आपल्याला दिसून येतात सैन्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था लावण्यासाठी किंवा व्यवस्था चालवण्यासाठी दिल्ली सुलतानशाही मध्ये एक स्वतंत्र विभाग आहे किंवा स्वतंत्र मंत्रालयाची नियुक्ती केली गेलेली आपल्याला पाहायला मिळतो याला दिवाने अरिज नावाचं हे मंत्रालय असलेले आपल्याला दिसून येतं आणि या मंत्रालयाचा जो प्रमुख आहे अरिज ए मुमालिक म्हणजे ज्याला आपण लष्कर प्रमुख असं म्हणतो त्या लष्कर प्रमुखाच्या माध्यमातून लष्कर प्रशासन आहे ते चालवलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं सो so, ह्या uh, लष्कर प्रमुखाचं जे काम आहे किंवा सेनापतीचं ते प्रमुख काम आहे त्याच्यामध्ये सैन्यांची नियुक्ती करणं सैन्यांना uh, सैन्याची जी uh, कवायत आहे ती कवायत करून घेणं सैन्याचे जे सगळे रेकॉर्ड्स आहेत त्या नोंदीत ठेवणं त्याचा uh, सैन्यांचा पगार आहे तो वेळच्या वेळी कसा होईल या सगळ्या गोष्टी आहेत किंवा हे सगळी काम कामं आहेत ती कामं ह्या uh, अरिझे मुमालिकला पार पाडावी लागत असलेली आपल्याला पाहायला मिळतात आता आपण सुलतानशाहीच्या काळातील लष्कर व्यवस्थेतील विविध घटक आहेत त्याचा आढावा घेणार आहोत सो चा या लष्कर लष्कर व्यवस्थेमध्ये घोडदळ पायदळ आणि गजदळ ह्यांची आपल्याला रचना दिसून येते पण सुलतानशाहीमध्ये मध्ये जर आपण बघायला गेलो तर घोडदळाला विशेष महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं कारण गतीशील युद्धामध्ये घोडदळ आहे त्याचं खूप मोठं महत्व असलेलं आपल्याला दिसून येतं आणि या घोडदळाच्या माध्यमातून सुलतानाने खूप मोठ्या प्रमाणावर साम्राज्य विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो घोडदळामध्ये सुलतानशाही जर सुलतानशाही जर आपण विचार केला तर घोडदळामध्ये तिरंदाजांनाही महत्व असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच एकंदरीत जर आपण बघायला गेलो तर या लष्कर व्यवस्थित घोडदळाला किंवा जे घोड घोडेस्वार आहेत त्यांना विशेष मानाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर घोडदळा व्यतिरिक्त आणखी पायदळाची सुद्धा आपल्याला रचना इथे दिसून येते तसेच दिल्ली सुलतानशाहीमध्ये गजदळाचा वापर प्रामुख्याने युद्धासाठी न करता युद्धामध्ये सैनिकांना शस्त्र पुरवणे किंवा रसद पुरवणे याच्यासाठी केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आता आपण बघणार आहोत की या लष्करी व्यवस्थेमध्ये किंवा लष्करी प्रशासनामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणांचा आपण आढावा घेणार सो बेसिकली अल्लाउद्दीन खिलजी हा खिलजी घराण्यातील एक प्रमुख आणि महत्वाचा सुलतान मानला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याने आपल्या लष्कराचं आपल्या साम्राज्याला टिकवण्यासाठी आणि साम्राज्य विस्तार करण्यासाठी लष्कराचे महत्व ओळखून लष्करामध्ये खूप साऱ्या सुधारणा घडून आणलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सर्वात पहिली त्यांनी केलेली जी सुधारणा आहे त्याला आपण असं म्हणतो स्थायी सैन्याची निर्मिती किंवा ज्याला आपण स्टँडिंग आर्मी असं म्हणतो सो दिल्लीचे दिल्ली दिल्ली शहराचं संरक्षण करण्यासाठी आणि Uh, मंगोलांच्या आक्रमणावरून दिल्लीची uh, सुरक्षा करण्यासाठी त्याने आपल्या uh, साम्राज्यामध्ये स्थायी सैन्याचं प्रावधान केलेलं आपल्याला दिसून येतं आणि uh, हे खड सैन्य आहे ते सातत्याने संपूर्ण दिल्ली शहरामध्ये आणि महत्वाच्या ठिकाणांमध्ये तैनात असलेलं आपल्याला दिसून येतं ही पहिली महत्वाची सुधारणा मानता येईल आणि त्यानंतर त्याने आणखी दोन महत्वाच्या सुधारणा केलेल्या आहेत ती म्हणजे दाग आणि हुलिया पद्धत सो so बेसिकली आपण मगाशीच बघितल्याप्रमाणे घोडदळाला खूप महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु पुढील काळामध्ये जर आपण बघितलं तर, तर सैन्य व्यवस्थेमध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार निर्माण झाला किंवा भ्रष्टाचार बोकाळलेला आपल्याला पाहायला मिळतो सो त्याला नियंत्रित करण्यासाठी सुलतानाने घोड्यांना दाग देण्याची पद्धत आहे ती अवलंबायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये सरकारकडून ज्या घोडेस्वाराला जो घोडा दिला जात असेल त्या घोड्याला दाग दिला जायचा आणि त्याच्यामुळे तो घोड्याचं आयडेंटिफिकेशन करणं सोपं व्हायचं आणि जो भ्रष्टाचार व्हायचा सैन्य दलामध्ये घोडस्वारांमध्ये तो भ्रष्टाचाराचं चा प्रमाण आहे ते बरंसं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर अल्लाउद्दीन खिलजीने आणखीन एक महत्वाची आणि क्रांतिकारी जी सुधारणा केली आहे सैन्य व्यवस्थेमध्ये ती म्हणजे हुलिया पद्धत याच्यामध्ये आजच्या काळामध्ये आपण जसं सेवा पुस्तिका बघतो तसंच त्याने सैनिकांची सेवा पुस्तिका बनवायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते या सेवा पुस्तिकेमध्ये संपूर्ण जो सैनिक आहे त्या सैनिकाची संपूर्ण संपूर, संपूर, संपूर। माहिती हो लिहिलेली असते त्याचबरोबर त्याचे जे वर्णन आहे शारीरिक वर्णन आहे त्याचबरोबर वर त्याच्या शरीरावर असलेल्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या ज्या खुणा आहेत याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर त्याला दिला जाणारा जो पगार आहे किंवा इतर बरीचशी जी माहिती आहे ती माहिती त्याच्यामध्ये लिहून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते की जेणेकरून त्या सैनिक प्रत्येकाला पुढचे जे बेनिफिट्स आहेत म्हणजे युद्धामध्ये जर त्याची काही क्षति झाली तर त्याच्या फॅमिलीला जे काही बेनिफिट्स बेनिफिट मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या सैनिकांच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी प्रॉपर ठेवण्यासाठी याचा वापर झालेला किंवा याची मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे अलाउद्दीन खिलजीने या लष्करा व्यवस्थेमध्ये खूप साऱ्या सुधारणा आणून आपलं जे लष्कर आहे ते अधिक क्रांतिकारी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या लष्कराच्या जोरावर अलाउद्दीन खिलजीने दक्षिण भारतामध्ये सुद्धा आक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळतो सो ह्याप्रमाणे आपण ह्या प्रशासन व्यवस्थांचा आढावा घेतलेला आहे आणि पुढील पाठामध्ये आपण दिल्ली सुलतानशाहीच्या काळातील आर्थिक प्रशासनावर चर्चा करणार आहोत धन्यवाद